नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या परिंचे ग्रामपंचायतीत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही चौकशी अहवालातही भ्रष्टाचाराचा उल्लेख नाही प्रचंड विकासकामे करताना थोडी अनियमितता ग्रामसेवकाकडून राहिलेली आहे हे सर्व आरोप राजकीयदृष्ट्या खोटेपणाने केलेले आहेत उलट उपोषणकर्तेच ग्रामपंचायत सदस्य अनिल पांडुरंग जाधव यांनी कृषी खात्याकडून पाईपलाईनसाठी वीस हजार रुपयाचे अनुदान लाटले आहे ते त्यांनी त्वरित भरावेत अशी मागणी माजी सरपंच समीर जाधव यांनी पुरंदर न्यूजकडे केली आहे तर दूध सोसायटीने बांधलेल्या गाळ्यामुळे अनेक तरुणांच्या हातांना विशेषतः महिलांना रोजगार मिळाला आहे दुधाला जास्तीचा भाव वेळच्या वेळी दिला जातो असे दूध डेअरीच्या संचालकांनी पुरंदर न्यूजकडे सांगितले आगामी निवडणुकीत पराभवाच्या भीतीनेच त्यांनी ही चिखलपेक चालवल्याचाही आरोप समीर जाधव यांनी केला आहे दूध डेअरीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व्यक्तिगत हेवेदाव्यासाठी उपोषण चालू असल्याचा आरोप अजय जाधव यांनी पुरंदर न्यूजकडे केला आहे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार मान्य श्री नरहरी झिरवाळ यांची महाराष्ट्र विधानभवनाच्या दालनात पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी भेट घेतली महादेव कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यासंबंधी त्यांनी एक सविस्तर निवेदन त्यांना सादर केले संगमेश्वर मंदिर व कराघाट परिसरामध्ये स्वच्छतेसाठी शिवप्रतिष्ठान पुरंदरच्या दारकऱ्यांचा पुढाकार दीड दिवसाच्या व पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यामुळे तसेच आगामी विसर्जन काळात या परिसरामध्ये होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन या परिसराची या दारकऱ्यांनी स्वच्छता केली आहे परंतु सातव्या दिवशी व दहाव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये गर्दी होते त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारचे मत अनेक नागरिकांनी पुरंदर न्यूजकडे व्यक्त केलेले आहे सासवड शहरात गौरीपूजनाने उत्साहाचे वातावरण कोरोनामुळे गर्दी टाळून महिलांनी घरातच सणाचा आनंद व कुटुंबियासमेत घेणे पसंत केले अनेक कुटुंबात साधेपणाने करत असताना देखील सर्व डेकोरेशन करत असताना कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहभागामुळे खऱ्या अर्थानं आनंदात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले रुद्रगंगेच्या खोऱ्यात ओढे नाले तुडुंब स्वच्छ पाण्याने प्रवाहित संपूर्ण परिसर हिरवाईने नटला अतिशय नयनरम्य अशा प्रकारचे दृश्य या परिचय खेंगरेवाडी परिसरामध्ये डोंगर दऱ्याचं दृश्य नयनरम्य दिसत होते भारतीय हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी करण्यात आली सदरप्रसंगी डॉक्टर अस्मिता जगताप डॉक्टर संजय ललवाणी डॉक्टर जितेंद्र ओसवाल डॉक्टर सोनाली पालकर उपस्थित होते संबंधित लसीबाबतची सर्व पत्रकार माहिती पत्रकार परिषदेत डॉक्टरांनी दिली जेजुरीचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते पवार कुटुंबियांच्या आधी जवळचे समजले जाणारे मान्य दिलीप दादा बारभाई यांचा वाढदिवस आज उत्साहाने परंतु साधेपणाने साजरा करण्यात आला विनयभंग प्रकरणी आरोपी महेश पप्पू राऊत यांना पुरं, पुरंदरमधील एकूण कोरोना रुग्णसंख्या नऊशे अडोतीस तालुक्यात आज सकाळी सोळा शासकीय दोन खाजगी एकूण अठरा सासवड अशा प्रकारचे अहवाल प्राप्त झालेले आहेत दिवे दोन परिंच एक गुरुळी एक पांघारे एक निराचार जेऊर एक राख एक एक व एक जेजुरी खाजगी असे सुरुवातीला एकतीस रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यानंतर राख येथील एका व्यक्तीचा खाजगी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्यानंतर सासवड येथून तेवीस ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेल्या तेवीस स्वॅबपैकी तीन स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामधील दोन रुग्ण सासवडचे व एक रुग्ण हिवरे येथील आहे त्यामुळे पुरंदरमधील एकूण कोरोना रुग्णसंख्या नऊशे अडतीस झालेली आहे सासवड शहरात आज एकूण वीस रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामध्ये गिरम्यावस्ती येथील एकाहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे गणेशपुरम येथील पंचेचाळीस वर्षाच्या पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे झेंडे हॉस्पिटल सोपाननगर रोड येथील साठ वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सुवर्णनगर येथील तेवीस वर्षाच्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सोपाननगर येथील तेरा वर्षाच्या तरुणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे पी एम टी जवळील सत्तावीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे गजानन हाऊसिंग सोसायटी येथील पन्नास वर्षाच्या एका मुख्याध्यापकाचा अहवाल माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे जगतापाड येथील तेवीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सोपाननगरमधील एकवीस वर्षाच्या तरुणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सुवर्णनगरीतील चाळीस वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे वस्तीतील पंचावन्न वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे तेथीलच तीन वर्षाच्या लहान मुलाचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे तारदत्त पूर्वमधील पंचेचाळीस वर्षाच्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे सुवर्णनगरीतील पाच वर्षाच्या लहान मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे परिटाळीतील सदतीस वर्षाच्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे नाळेनगर येथील बासष्ट वर्षाच्या महिलेचा व अडतीस वर्षाच्या तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे नारायणनगर येथील आणखी एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे पुरंदर न्यूजची चोरीस गेलेली डस्टर गाडी वाकड पोलिसांनी चोरासहित पकडली पुरंदर न्यूज कार्यालयातील रेनॉल्ड गाडी एम एच बारा जे सी बावीस बारा दोन दिवसापूर्वी रात्री अकरा वाजता कार्यालयासमोरून चोरीस गेली होती एक दिवसापूर्वी सदर गाडी थेऊर परिसरात पाहिल्याचे अनेक नागरिकांनी सासोड पोलीस स्टेशनला कळवले होते सासोड पोलिसांनी पथक पाठवून गाडीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आज दुपारी वाकड पोलिसांनी गाडी व चोरी करणारा ड्रायव्हर यांना रंग्यात पकडून सासोड पोलिसांच्या हवाली केले आहे पोलिसांनी ठरवले तर कुठलाही गुन्हेगार फार काळ फसू शकत नाही वाकड पोलीस व वा सासवड पोलिसांनी केलेल्या अथक प्रयत्नांना व पुरंदरन्यूजच्या अनेक दर्शकांनी सावधानतेमुळे माहिती क वेळोवेळी पोलिसांना कळवल्यामुळे ही चोरी पकडली गेलेली आहे धन्यवाद